पाटील, काल उशिरा अशोक चव्हाण आले, जवळपास 2 तास चर्चा झाली, ही भेट काय होती आणि नेमकी काय चर्चा झाली तुमची? नाही, हेच की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत, हैदराबादच्या गॅजेटच्या बाबत, की त्यांचं म्हणणं होतं आम्ही फडणवीस साहेबांना, शिंदे साहेबांना सांगतोय, आजच उद्याच परवाच असं चर्चा करतो लगेच, म्हणून काही हरकत नाही, कारण ही अंतरवाली, इथं कुणी येऊ शकतं, इथं हे मराठ्यांचं केंद्र असल्यामुळं इथं कोणाला येऊ नको असं म्हणता येत नाही, आणि आल्या गेल्याशिवाय तरी कुणी प्रश्न कसे मार्गे लागणार आहेत, आणि आता काय आले काय आणि गेले काय कोणी पण, हे मराठ्यांचं केंद्र आहे, दुसरं मी कोणाचंच होऊ शकत नाही, मराठा समाजाचाच मी फक्त, मी किती नेते आले किती कोणी काय झालं, मी प्रतिवर आणि अंमलबजावणीवर जास्त विश्वास ठेवतो, कारण हे आले सकारात्मक किंवा आश्वासक यापेक्षा समाजाला दिसतं आहे, या बैठका सुरू असल्या तरी आमचे कार्यक्रम सुरूच राहतील, आता काही निवडणुका नाहीत म्हणून हे आलं आणि ते गेला, कुणीतरी यायला लागतं, कुणाला तरी बोलावं लागतं, आणि ते त्यांनी केलं, करतील पुढं काय येतील.